85 साली बोलवून घेतलं आणि मी तुम्हाला पुढच्या राजकीय जीवनामध्ये जे काय सहकार्य लागेल ते सहकार्य समाजकारण राजकारण करत असताना तुम्हाला मी मदत करेल. आजीदादांनी मला त्या ठिकाणी सहकार्य करण्याची भूमिका घेतली आणि मी तेव्हापासून दादांचा एक फॅन झालो की दादांच्या सारखा एक कार्यक्षम माणूस ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये मी माझ्या राजकीय जीवनामध्ये बघितलेला नाही. नमस्कार, मी अमोल तोरणे. आज आपल्यासोबत आहेत छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर, जो कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहे अशा छत्रपती सहकारी साखर कारखान्याचं ज्यांनी संचालक म्हणून काम केलेलं आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ज्यांची ओळख आहे, ते भाऊसाहेब सपकळ आपल्यासोबत आहेत. नमस्कार, मी भाऊसाहेब तुकाराम सपकळ, मुक्काम पोस्ट सपकळवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. 1983 सालापासून सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असणारा कार्यकर्ता म्हणून मी आजपर्यंत समाजकारण आणि राजकारण एक निस्वार्थीपणाने स्वतःला आवड असल्यामुळे मी गेले अनेक वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतोय. मग हे काम करत असताना दरम्यानच्या काळामध्ये मी छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये 84 उभा राहिलो. 84 साली निवडणुकीला उभा राहिल्यानंतर मला जुन्या काही दिग्गज माणसांनी त्या ठिकाणी संधी दिली आणि 84 माझा एक 18 मताने पराजय झाला. पराजयाला खचून न जाता मी सक्रिय समाजकारण आणि राजकारणामध्ये राहिलो आणि 84 निवडणूक लढवल्यानंतर 85 साली महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली युवा नेते अजितदादा पवार हे सक्रिय राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये त्यांनी सुरुवात केली. त्या पिरियडमध्ये मला युवा नेते अजितदादा पवार साहेब यांनी 85 साली बोलवून घेतलं आणि मी तुम्हाला पुढच्या राजकीय जीवनामध्ये जे काय सहकार्य लागेल ते सहकार्य समाजकारण राजकारण करत असताना तुम्हाला मी मदत करेल अशा पद्धतीने 85 साली दादांचा आणि माझा सहवास त्या ठिकाणी लाभला. दरम्यानच्या काळामध्ये 85-86 मी छोटी मोठी कामं करण्याचा प्रयत्न केला. आजीदादांनी मला त्या ठिकाणी सहकार्य करण्याची भूमिका घेतली आणि मी तेव्हापासून दादांचा एक फॅन झालो. नंतरच्या काळामध्ये 88-89 मी छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये एक संसर ग्रामपंचायत आहे त्या ठिकाणी माझ्या मिसेस सौ स्वाती भाऊसाहेब सपकळ यांना ग्रामपंचायतीचं सदस्य म्हणून निवडून येण्यामध्ये मी त्या ठिकाणी सक्रिय सहभाग घेऊन त्यांना सपकळवाडी आणि हिंगणेवाडी ह्या दोन गावाचा एक वार्ड असल्यामुळे संसर ग्रामपंचायतीमध्ये 17 बोर्ड असायचं आणि 17 बोर्डमध्ये एक सपकळवाडीचं आणि हिंगणेवाडीच्या वार्डमध्ये आम्ही 3 मेंबर निवडून द्यायचे
अशा पद्धतीने त्या ठिकाणी काम केलं आणि लोकांनी भरभरून आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य आणि प्रेम दिलं आणि म्हणूनच आमचे माझे मिसेस त्या ठिकाणी सदस्य झाल्या. नंतरच्या काळामध्ये मी ज्या वेळेला समाजकारण राजकारणामध्ये होतो त्यावेळी 87 ला सन्माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली साधारण 87 ला माझे वडील संचालक म्हणून त्या ठिकाणी होते. त्याच्या अगोदर 1963 साली अनंतराव पवार आणि आमचे स्वर्गीय गणपती आप्पा सपकळ असतील हे माझे चुलते त्या ठिकाणी बोर्डामध्ये सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदावर होते. नंतरच्या काळामध्ये 1997 ला मला छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये अजितदादांनी त्या ठिकाणी संचालक म्हणून संधी दिली आणि 1997 ते 2003 पर्यंत मी सन्माननीय पृथ्वीराज जाचक यांच्या चेअरमनच्या कारकिर्दीमध्ये मी संचालक म्हणून काम केलं आणि त्यावेळी मी छोटी मोठी कामं शेतकऱ्यांचा शेतकरी आणि कामगार केंद्रबिंदू मानून अतिशय चांगल्या पद्धतीने एक काम करण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळामध्ये मला इंदापूर तालुक्याचं काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपदसुद्धा सन्माननीय अजितदादा पवारसाहेब यांनी त्या ठिकाणी देऊ केलं आणि मी इंदापूर तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये गाव वाडी वस्तीवर यूथ काँग्रेसची शाखा काढून त्या ठिकाणी तरुणांना संघटित करून मग त्या माध्यमातून नाम फलकाचे उद्घाटन असेल, त्या ठिकाणी वृक्षारोपण असतील, रक्तदान शिबिर असतील, असे अनेक उपक्रम, मग त्या ठिकाणी वेगवेगळे ज्येष्ठांचे सत्कार असतील, आदर्श समाजातील काही व्यक्ती असतील त्यांना त्या ठिकाणी बोलवून सन्मान मान सन्मान करायचा, अशा पद्धतीने अनेक छोटी मोठी कामं मी माझ्या राजकीय जीवनामध्ये त्या ठिकाणी केलेली आहेत आणि करतो आहे. मी माझ्या गावामध्ये 1910 साली सपकळवाडी ग्रामपंचायत स्थापन करण्यामध्ये सुद्धा मी सक्रिय झालो आणि 1910 साली मी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मग त्यावेळी आमचे नाम अजितदादा पवार असतील, त्या ठिकाणी हर्षवर्धन पाटील असतील, भरणे मामा असतील आणि संसार ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामधले जे काही जुने जाणते ज्येष्ठ मंडळी होते त्यामध्ये मग संजय भैया निंबाळकर असतील, विजयराव निंबाळकर असतील, या सर्व मंडळीला एकत्रित घेऊन चर्चा करून त्यांनी मला अतिशय चांगलं मोलाचं सहकार्य केलं आणि सपकळवाडी ग्रामपंचायत त्या ठिकाणी 2010 साली मी निर्माण केली आणि पहिल्यांदा मी निवडणुकीला त्या ठिकाणी उभा राहिलो. निवडणुकीमध्ये उभा राहिल्यानंतर मला गावांनी अतिशय 1 नंबरच्या मताने त्या ठिकाणी निवडून दिलं. मी गावाच्यासाठी एक चांगलं आदर्श गाव निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी मी माझा मनोदय त्या ठिकाणी व्यक्त केला आणि आज सपकळवाडी ग्रामपंचायतीच्या त्यावेळी त्याच्या अगोदरची आमच्या गावाची परिस्थिती अतिशय खराब होती, कारण अस्वच्छता, लोकांना त्या ठिकाणी काही व्यवस्थित त्या ठिकाणी निधी मिळत नव्हता आणि मग घरकुलाचा प्रश्न असेल, गावातील काही गटार लाईनचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित असायचे आणि तुटपुंजा निधी संसार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी वार्डमध्ये यायचा. मग मी ही कल्पना माझ्या डोक्यामध्ये आल्यानंतर 2010 साली ग्रामपंचायत निर्माण केली. ग्रामपंचायतीला सुद्धा एक कार्यालय नव्हतं, मी ग्रामपंचायत एक पोस्टाच्या ऑफिसमध्ये सुरुवातीला चालू केली आणि पोस्टाच्या ऑफिसमध्ये चालू करत असताना नामदार अजितदादांना मी विनंती केली आणि पत्र दिलं की मला एक छोटंसं एक ग्रामपंचायतीचं कार्यालयासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. तर त्यावेळी मी जाहीर सांगू इच्छितो की मी अनेक वेळा सांगितलं आहे की अर्थ खात्यात तरतूद दादांनी त्या ठिकाणी 10 लाखाची केली आणि ग्रामपंचायत कार्यालय या ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायतीला द्यायचा, अशा पद्धतीचा एक चांगला निर्णय त्या ठिकाणी घेतल्यानंतर मला 10 लाख रुपये निधी ग्रामपंचायत कार्यालयाला मिळाला आणि गावात मी ग्रामपंचायत कार्यालय उभा केलं आणि अशा पद्धतीने मग मंदिराची महादेवाचं मंदिर त्या ठिकाणी मी बांधायला चालू केल्यानंतर काही निधीची उपलब्धता कमी पडत होती. गावांनी काही वर्गणी दिली, गावाच्या वर्गणीतून ते मंदिर उभा केलं आणि मंदिर उभा केल्यानंतर सभामंडपाला जो निधी लागतो तो निधी आदरणीय अजितदादांनी त्यावेळेला मला 2.5 लाख रुपयाचा निधी एक सभामंडपाला दिलेला आहे आणि हेही मी गावकऱ्यांच्या दृष्टीने विसरू शकत नाही. दरम्यानच्या काळामध्ये एक कुलदैवत ज्योतिबाचं मंदिर मी सुद्धा त्या ठिकाणी, सुरुवातीला ज्योतिबाचं मंदिर आमच्या गावात नव्हतं, मग मी त्या ठिकाणी
ज्योतिबाचं मंदिर आम्ही त्या ठिकाणी बांधून एक चांगल्या एक कुलदैवत उभा केलेला आहे आणि सर्व गावाचा समावेश सगळ्या गावांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. हर्षवर्धन पाटलांनी केलं, भरणेंनी केलं, असे अनेक दिग्गज माणसं त्या ठिकाणी येऊन त्यांनी निधी दिलेला आहे. मी दुसरंही या ठिकाणी सांगू इच्छितो की छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये सपकोळवाडी एक ग्रामीण गाव आहे, ग्रामीण भागातील, परंतु मी एक चांगला कार्यकर्ता असल्यामुळं माझा अनेक दिग्गज माणसाशी संबंध आला. मग आदरणीय शरद पवार साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, आदरणीय विजयशी मोहिते पाटील असतील, आदरणीय स्वर्गीय अभयशी राजे भोसले असतील, अशी अनेक माणसं माझ्याकडं घरी येऊन त्यांनी स्नेहभोजनाचा लाभ घेतलेला आहे आणि माझ्या विनंतीला मान देऊन ते त्या ठिकाणी आलेले होते आणि माझ्या एक मला तो एक अस्मरणीय आनंद निश्चितपणाने आजही आहे आणि भविष्यात सुद्धा राहील. कारण अशी माणसं आपल्या घरी येणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे, म्हणून मला त्याचा निश्चितपणाने अभिमान आहे. मी छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक काम करत असताना कामगारांचे प्रश्न, व्यापाऱ्यांचे प्रश्न आणि सभासदांचे प्रश्न ह्याच्यासाठी सक्रिय झगडलेलो आहे आणि झगडत राहणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मला अजितदादांच्याबद्दल एवढं प्रेम आहे की दादांच्यासारखा एक कार्यक्षम माणूस ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये मी माझ्या राजकीय जीवनामध्ये बघितलेला नाही. तर मला प्रशासनातलं पूर्ण नॉलेज आहे. मी मंत्रालयामध्ये अनेक वेळेला जातो काही लोकांची कामं घेऊन. त्यावेळी एक असा माणूस आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये की महाराष्ट्राचं भावी मुख्यमंत्री म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं आणि मुख्यमंत्री व्हावं असं मला पण या ठिकाणी वाटतं की नामदार अजितदादा पवारसाहेब यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद घ्यावं आणि भविष्यात त्यांना मिळावं अशी परमेश्वराला मी प्रार्थना निश्चितपणाने करेल. कारण कुठल्याही मला राजकीय ह्या गोष्टीमध्ये चर्चा करायची नाही, परंतु एक कार्यक्षम माणूस म्हणून अजितदादांचं नेतृत्व निश्चितपणाने चांगलं आहे आणि भविष्यात सुद्धा त्यांनी तशा पद्धतीने वाटचाल करावी. माझ्या शुभेच्छा आहेत.